गाजराचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. पावशेर गाजर, पाऊण वाटी दूध, 100 ग्रॅम खवा, 100 ग्रॅम तूप, काजू, बदाम, 7-8 वेलदोडे. प्रथम वेलदोडे सोलून पावडर करून घ्या आणि काजू बदामचे बारीक तुकडे करून घ्या. आता गाजराची साल काढून किसून घ्या. जर गाजर जाड असतील तर आतला पांढरा भाग काढायचा. आता कढईमध्ये तूप घालून घ्या. तूप गरम झाले की त्यामध्ये किसलेले गाजर घाला. आता त्याला 5-7 मिनिटे परतून घ्या. 5-7 मिनिटे गाजर परतून झाले की त्यामध्ये खवा घाला. आता 2 मिनिटे परतून घ्या. त्यामध्ये पाऊण वाटी दूध घाला आणि त्याला मिक्स करून 2 मिनिटे झाकण लावून झाकून ठेवा. आता त्याला मिक्स करून 2 मिनिटे झाकून ठेवा. मिनिटानंतर त्यामध्ये आवडीनुसार काजू बदाम घाला आणि वेलदोड्याची पावडर घाला. आता हे सर्व मिक्स करून घ्या. आता त्यामध्ये पाऊण वाटी साखर घाला आणि साखर विरघळेपर्यंत परतून घ्या. या पद्धतीने तुम्ही गाजराचा हलवा नक्की करून पहा, कारण आपण यामध्ये खवा घातल्यामुळे त्याची चव अप्रतिम लागते. लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.